कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरिता तातडीने कडक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे गुरुवारी केली आहे या संदर्भात त्यांनी निवेदनही दिले आहे यावेळी चर्चेसाठी महापौर डॉ कविता चौतमोल उपमहापौर जगदीश गायकवाड पोलीस उपायुक्त श्री दुधे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील नगरसेवक नितीन पाटील अमर पाटील आदी उपस्थित होते आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पनवेल महापालिका क्षेत्रात वैश्विक कोरोना महामारीने थैमान मांडले आहे रुग्णांची दर दिवसागणिक शंभरने भर पडायला सुरुवात झाली आहे यामुळे जनतेमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासक म्हणून आपण या स्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता कडक पावले उचलणे गरजेचे असून ही आता काळाची गरज बनून गेली आहे पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये अत्यंत कडक पद्धतीचे लॉकडाऊन अंमल्यात आणण्याची गरज आहे हे लॉकडाऊन किमान सात दिवसांचे असावे ज्यामुळे ही परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणण्यास मदत होईल जर काही कारणांमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यास समस्या असेल तर मार्केट परिसरातील गर्दी नियंत्रणात आणण्यास आणि कोरोनाबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करण्यास प्रयत्न करावे त्याचबरोबर सद्यस्थितीमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींची जास्त प्रमाणात कोरोना चाचणी घेणे व त्यांचे रिझल्ट लवकरात लवकर उपलब्ध करून देणे व सदर रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे परंतु दुर्दैवाने असे घडताना दिसून येत नाही त्यामुळे अनाठाई रुग्णसंख्या वाढ होत असल्याचे दिसून आले आहे कामातील ही बेपरवाई व दिरंगाई निषेधार्थ आहे जास्तीत जास्त संख्येच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांचा शोध घेणाऱ्या यंत्रणांना त्यांनी काम तत्परतेने करण्याचे आदेश द्यावेत तसेच टेस्टचा रिपोर्ट लवकरात लवकर देण्याचे आदेश तपासणी लॅबला द्यावेत व बाधित रुग्णाला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था करावी अशी ही महत्वपूर्ण मागणी त्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून केली आहे या संदर्भात योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट